प्रवाशाकरिता लवकर निघा, हळूवा आणि चालवा व सुखरूप पोहोचा, ही मन एक प्रकारचा संदेश देते. मात्र यानंतरही बहुतांश वाहन चालक याकडे दुर्लक्ष करून व नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात वाहन चालवितात. यामुळे अपघात घडतात. गोंदिया जिल्ह्यात मागील 120 दिवसात घडलेल्या अपघातांमध्ये 90% जास्त अपघात वाहनांच्या भरधाव वेगामुळे झाल्याचे समजून आले. गेल्या काही दिवसात गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर मागील 120 दिवसांमध्ये 98 अपघातात 47 लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी वाहन धारकांची चिंता वाढविणारी आहे. यावरून अति घाई आणि संकटात नाही अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे वाहन धारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी नागरिकांना केले आहे. मागच्या वर्षी 2023 मध्ये डिसेंबर पर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये 268 अपघात घडले. त्याच्यामध्ये 159 व्यक्तींचा मृत्यू झाला. सोबतच 188 लोक गंभीर जखमी झाले. त्याचप्रमाणे 2024 जानेवारी ते एप्रिल 2024 आतापर्यंत 98 अपघात झाले. त्याच्यामध्ये 47 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि 45 लोक गंभीर जखमी झालेले आहेत. सध्या ज्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढत आहे त्याच्यामध्ये जखमी आणि मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याकरता आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जे वाहतुकीचे नियम मोडत आहेत अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याचा सध्या विशेष मोहीम सुरू केलेली आहे. त्याकरता माननीय SP सर श्री निखिल पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही एकाच वेळी सर्व पोलीस स्टेशनला नाकाबंदी लावून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर कारवाई करण्याचा एक विशेष मोहीम राबवित आहोत आणि याद्वारे आपण अपघातांना कमी करायचा आणि तसेच आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहोत.